सर्व प्रेक्षक श्रोत्यांना मनापासून नमस्कार। संकटाला इष्टापत्ती समजून आपली मुले घडवूया हा विषय घेऊन मी महात्मा फुले विद्यालय भोसरी येथील मंगल मकरंद आहेरगावडे आपणा समोर उभी आहे, अर्थात आपणा सर्व पालकांच्या प्रबोधनासाठी। हुरहुरत्या मनानं सासरी जाताना मागे वळून पाहायला एक हक्काचं माहेर लागतं। आई अशी साथ देत पुन्हा कुशीच्या उभे झोजावणारी एक जन्मदात्री आई लागते। उरातले मायेचे कड कसे बसे डोळ्यातून आवरत आवरत तू सुखी रहा असा आशीर्वाद देणारे बाबा लागतात। तसा जीवनाला कलाटणी देण्यासाठी योग्य शिक्षण देणारी शाळा लागते, पण ही शाळाच आता बंद आहे। शाळा बंद असली तरी शिक्षण मात्र सुरू आहे आणि ते आपल्याला सुरूच ठेवायचं आहे। मग ते शिक्षण पुस्तकाबाहेरचंही असू शकतं। हे शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची आणि पालकांची आहे, पण लॉकडाऊनच्या काळात विशेष करून आता पालकांची आहे। शिक्षक दिशा देण्याचं, काही अभ्यास देण्याचं काम ऑफलाईन करतायत, ऑनलाईन स्वरूपात करतायत। प्रत्येक पालकाला वाटतं आपलं मूल 100% यशस्वी झालं पाहिजे आणि असं वाटणं साहजिकच आहे, पण त्यामध्ये 33% वाटा शिक्षकांचा असतो, 33% वाटा विद्यार्थ्यांचा असतो आणि 33% वाटा पालकांचा असतो। हे झाले 99% आणि 1% राहिला त्याला आपण ईश्वर असं म्हणतो। पण आता पालकांना आपला वाटा प्रयत्नपूर्वक पार पाडायचा आहे, ही फार अवघड गोष्ट आहे, पण त्याला आता इलाज नाही। या लॉकडाऊनच्या काळात काही पालक गंभीर झालेत, काही अस्वस्थ झालेत, काही मात्र बेफिकीर झालेत आणि काहींनी मात्र त्यात संधी शोधण्याचा प्रयत्न केलाय। आपण घरामध्ये अभ्यासाचं शिक्षणाचं वातावरण सकाळ संध्याकाळ तरी निर्माण करता आलं पाहिजे पालक या नात्यानं। एक व्हिडिओ तर असा व्हायरल झाला, असे व्हिडिओ लगेचच व्हायरल होतात। ते व्हिडिओ ती बाई चक्क डान्स करत होती, पण ती कोणत्या गाण्यावर नव्हती, तर ती डान्स करता करता असं म्हणत होती, आता मुलाचा डबा नाही, नवऱ्याचा डबा नाही, लवकर उठणं नाही, मज्जाच आहे बाई। अशी धारणा जर पालकांची झाली, अशी बेफिकिरी वाढली तर मात्र अवघड होईल। अशी धारणा झाली तर मुलांना आपण कोणतं शिक्षण देऊ शकणार? मुलांना शिक्षण द्यायचं म्हणजे घरात वातावरण चांगलं ठेवता आलं पाहिजे। हे वातावरण आपण निर्माण करण्यात अयशस्वी ठरतो। आणि एका घरातलं उदाहरण तुम्हाला सांगते। एके रात्री 2 वाजता उठून एक बायको नवऱ्याला प्रश्न विचारते की त्रिदेव या पिक्चर मध्ये 3 हिरोईन कोणत्या होत्या? नवरा झोपेतच उत्तर देतो आणि तेही बरोबर, माधुरी दीक्षित, संगीता बिजलानी आणि सोनम। त्याचप्रमाणे काल 7 च्या बातम्यात काय सांगितलं हा दुसरा प्रश्न विचारल्याबरोबर त्यांनी परत बरोबर उत्तर दिलं। बायको मग तिसरा प्रश्न विचारते, 2003 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध सचिनने किती रन्स केले? झोपेतच म्हणतो 98 रन्स। आणि मग ती शेवटचा प्रश्न विचारते, ती बाजूची रेखा आपल्या बिल्डिंग मध्ये कधी राहायला आली? तेव्हा तो म्हणतो की पुढच्या बुधवारी 2 महिने पूर्ण होतील। आणि मग त्याला जाग येते आणि म्हणतो, तू असे प्रश्न का विचारतेस? तेव्हा ती म्हणते, काल माझा वाढदिवस होता। आणि गंभीर शांतता पसरते आणि दुसऱ्या दिवशी तो नवरा उपाशीच कामाला जातो। अशा घरातली आई शिकू शकेल मुलांना? नवरा याची त्याची उठाठेवी लक्षात ठेवतो आणि माझा वाढदिवस नाही, कृपा करून एकमेकांची दखल घ्या, एकानं पसरलं तर ते दुसऱ्यानं आवरायला शिका, यातला विनोदाचा भाग सोडून द्या। मला एवढंच सांगायचंय की घरातल्या कुरबुरी तुम्ही टाळा आणि आपल्या मुलांकडे लक्ष द्या। या लॉकडाऊनच्या काळात एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा की आपल्याला आपलं मूल शिकवायचंय, घडवायचंय, पण त्यासाठी आपल्याला पालक म्हणून काही बदल करणं गरजेचं आहे। आपण पालक म्हणून मुलांची खूप काळजी घेतोय, चांगली गोष्ट आहे, पण नको तिथं खूप काळजी घेतोय। आता बघा ना, दुसरीची मुलगी भाकरी करायचा प्रयत्न करू लागली तर आई म्हणते, नको, तू अजून लहान आहे, दादासारखं काही शिकू लागली त्याच्या एवढी झाल्यावर कर। दुसरीला असताना चौथीचा एखादा व्हिडिओ पाहू लागली किंवा चौथीचं एखादं पुस्तक वाचू लागली तर आपण म्हणतो, पहिलं तुझं कर मग चौथीचं करायला जा। रिकाम आहे ना वेळ, वाचू द्या ना तिला पुढचं, पुढच्या येतेचं। पण आपण त्याला त्या येतेच्या साच्यात असं पॅक करून टाकलंय, त्याने ते सोडून दुसरं बाहेरचं काहीच करू नये। अशा प्रकारे मुलांना आपण डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो, खरं तर इथंच विकासाची दारे आपण बंद करतो।
शिवरायांनी लहान वयात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. शिवपिंडीवर रक्ताचा अभिषेक केला. जिजाबाई नाही म्हणाल्या, तू लहान आहेस बाळा अजून. ज्ञानेश्वरांनी किती लहान वयात ज्ञानेश्वरी लिहिली, खर तर त्यांना सांगायला आई नव्हती. छोटी मुक्ता 1400 वर्षाच्या चांगदेवाची गुरु झाली. ही झाली पुराणातली उदाहरणं. एक 4 वर्षाची मुलगी जगातल्या सगळ्या देशांच्या राजधान्या सांगू शकते. आपल्या मुलांना आपल्या गावाविषयी माहिती आहे का? आपल्या गावाजवळून वाहणारी नदी माहितीये का? गावचे सरपंच कोणते माहितीये का? विचारून बघा जेवता जेवता. आणि नाही आलं तर रागावू नका. तुम्ही स्वतःला अपराधी समजा की मी हे माझ्या मुलाला सांगू शकलो नाही. विचारून पहा मुलांना, तुमच्या बायकोच्या बहिणीच्या भावाचा मुलगा तुझा कोण लागतो? विचारा ना. आहे ना स्पर्धा परीक्षेला. नाती जशी जपावी लागतात ना, पण ती परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा माहीत करून घ्यावी लागतात. शेताला जाताना दाखवा ना सगळी खत बियाणं, वेली कोणत्या, खोड कोणती, खरीप हंगाम कोणता, बोला ना त्याच्याशी. शेतात काम करतो, काम करता करता कितीतरी विज्ञान आणि कितीतरी शास्त्र मुलाला सांगता येतं. माझा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे असं वाटतं ना, मग आजूबाजूचं परिसराचं सगळं ज्ञान त्याला असलं पाहिजे आणि त्यासाठी आपण मुलाशी बोललं पाहिजे. शाळा बंद, शाळा बंद, शिक्षण बंद असं आपण आरडाओरडा करतोय, पण भाकरी करायला शिकवणं हे नाही का शिकणं? शेतीच्या कामांची अवजारांची माहिती होणं हे नाही का शिक्षण? त्याला स्वच्छतेचे धडे देणं, त्याला नीटनेटकं राहायला शिकवणं हे नाही का शिक्षण? आपल्या जवळपास किती औषधी वनस्पती आहेत सांगता येतात का? पहा त्याला. मसाला तयार करताना आई कोणकोणते त्यात पदार्थ घालते माहितीये का? बघा कोणती कडधान्य आहेत, कोणत्या तेलबी आहेत, कोणती तृणधान्य आहेत, विचारून पहा त्याला. अहो हेच तर आहे विज्ञानात. हे माहिती नसेल तर शिक्षण, हे माहिती नसेल तर हे शिक्षण आपण जेवताना स्वयंपाक करताना त्याला देऊन पहा. पाठांतराची गरज उरणार नाही. पेपर वाचला पाहिजे, बातम्या वाचल्या पाहिजे, त्यासाठी आई वडिलांनी पेपर वाचताना मुलांना सोबत घेतलं पाहिजे. एक वर्ष आला ना परीक्षेत प्रश्न, दुष्काळामुळे भाज्यांचे भाव वधारले. वधारले म्हणजे काय सांगा ना? सगळ्या शब्दांचे अर्थ शिक्षक नाही सांगू शकणार. हे व्यवहारातलं ज्ञान त्या मुलाच्या मध्ये उतरवण्यासाठी आई वडिलांचा फार मोठा वाटा आहे. स्पर्धा परीक्षेला बातमीवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत, जाहिरातीवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. 9वी 10वीला गेल्यावर बातमी तयार करा, जाहिरात तयार करा, यासाठी प्रश्न असणार आहे. कितीतरी ज्ञान हे आपणाला व्यवहारातून मिळतं, पण व्यवहारातलं आपण काहीच शिकण्याचा प्रयत्न करत नाही. बरेच जण तक्रार करतात त्याच्या लक्षात राहत नाही. जी गोष्ट लक्षात राहत नाही ना, ती रोज करून घ्या. कोणत्याही बुद्धिमत्तेची मुलं असली तरी आपण जिद्दीच्या जोरावर आपलं मूल घडवू शकतो. थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकात मी नेपोलियन हिलच्या जीवनातील एक गोष्ट वाचली. नेपोलियन हिलच्या पोटी एक अपत्य जन्माला आलं. त्याला जन्मताच बाह्य कान नव्हते. ते बाहेरचा आवाज ऐकू शकत नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं हा मुलगा आयुष्यभर मुका आणि बहिराच राहील. असं ऐकलं असतं तर आपण देवाला दोष दिला असता. बया माझ्याच पोटी असं कसं जन्माला आलं म्हणून रडत बसलो असतो. परंतु ह्या डॉक्टरांच्या त्या वाक्याला नेपोलियनना आव्हान द्यायचं ठरवलं. आपण मात्र वेगळ्याच गोष्टींना आव्हान देतो. तो कसा वावरात येतो तेच बघतो आणि तिची ना मी एकदा झिरवतेच अशी आव्हानं आपण देतो. आपल्या पुढच्या संकटांना आव्हान द्यायचं ठरवा आणि मग बघा काय होतंय ते. नेपोलियननं मात्र माझ्या मुलाला ऐकू आलं पाहिजे हे आव्हान त्याने स्वीकारलं. म्हणतात ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तसू भर सुद्धा तो या विचारापासून दूर झाला नाही. त्याने जो मार्ग निवडला ते म्हणजे त्या मुलामध्ये इच्छेचं बीज पेरण्याचा. एकदा का त्याच्या मनात आवाज ऐकण्याची ज्वलंत इच्छा निर्माण झाली की निसर्ग आपल्या स्वतःच्या खास पद्धतीने ती इच्छा प्रत्यक्षात आणतो यावर नेपोलियनचा विश्वास होता. नेपोलियन त्याला प्रत्येक क्षण काही ना काही ऐकवू लागला आणि हळूहळू त्याला अस्पष्ट ऐकू येऊ लागलं. तो मुलगा जेव्हा कॉलेजात गेला तेव्हा त्याला एक ऐकण्याचं मशीन मिळालं. ते त्यानं कानाला लावलं आणि चमत्कार झाला. त्याला स्पष्ट ऐकू येऊ लागलं आणि पुढची गोष्ट मात्र रंजक आहे, ते नीट ऐका. ज्या मशीनमुळं त्याला ऐकू येऊ लागलं त्या मशीनच्या कंपनीला त्याने अभिनंदनाचं
पत्र लिहिलं, धन्यवाद देण्यासाठीचं एक पत्र लिहिलं. त्या पत्राची कंपनीने लगेच दखल घेतली आणि त्या मुलाला प्रत्यक्ष कंपनीने भेटायला बोलावलं. आणि चर्चा करत असताना त्यांनी कंपनीला जाहिरात कशी करायची याची सुंदर कल्पना सांगितली. आणि तिथेच दुसरा चमत्कार झाला, त्या कंपनीने मोठ्या पदावर त्या मुलास कामावर घेतलं. या पाठीमागे नेपोलियन हिलची जिद्द होती, चिकाटी होते, प्रयत्न होते आणि प्रचंड कष्ट होते. सांगायचं तात्पर्य, अहो, आपल्या मुलाला जर गुणाकार भागाकार किंवा एखादी क्रिया येत नसेल, एखादी गोष्ट त्याच्या लक्षात राहत नसेल किंवा त्याला चांगलं वाचन येत नसेल, तर आपण काय केलं पाहिजे? आपण शिक्का देऊन मोकळं होतो, त्याला लक्षात राहत नाही. बहिऱ्या मुलाला ऐकवायला शिकवणं इतकं तर अवघड नसेल ना? का आपण कमी पडतो, का आपले प्रयत्न कमी पडतात? विचारून पहा मनाला प्रश्न. सततचे श्लोक म्हणून घेण्याने एक तोतरा मुलगा उत्कृष्ट वक्ता झाल्याचं उदाहरण ऐकवत आहे. त्याची स्मरण शक्ती वाढवायची, रोज काही ना काही ऐकण्याची, लक्षात ठेवण्याची त्याला सवय लावायची. त्यासाठी ही स्मरण शक्ती वाढवण्यासाठी लहानपणापासून आपणाला काही प्रयोग करता येतील. हे प्रयोग कसे करायचे? त्याला प्रयोगशाळेत जाण्याची गरज नाही. बघा, मागे म्हणाल सांग, आंबा आंबा पपई, आंबा पपई पेरू, आंबा पपई पेरू चिक्कू, आंबा पपई पेरू चिक्कू द्राक्षे, आंबा पपई पेरू चिक्कू द्राक्षे कलिंगड. म्हणजे पुढचा एक शब्द ऍड करायचा आणि मागचे सगळे लक्षात राहिले पाहिजे, अशी यादी वाढवत जायची. असं एका दमात अनेक शब्द लक्षात ठेवण्याची जेव्हा सवय लागते ना, तेव्हा स्मरण शक्ती वाढते आणि मग कोणत्याही परीक्षेची तयारी करणं सोपं होतं. बघा ना, धरतीचे समानार्थी शब्द आता स्कॉलरशिपला पाठ करायचे. धरणी, पृथ्वी, वसुंधरा, वसुधा, मही, भूमी, क्षोणी, धरित्री, अवनी, रसा, असे कितीतरी शब्द आपल्या लक्षात राहतील आणि त्याच्यावर आधारित कितीतरी प्रश्न आपणाला सोडवता येतील. स्मरण शक्ती वाढवण्यासाठी रोज बदाम खाऊ घालणाऱ्या आया खूप आहेत, पण असा बुद्धीचा खुराक रोज देता आला पाहिजे. हा प्रयोग कोणत्याही वयोगटाच्या मुलावर आपणाला करता येईल. हे व्याख्यान फक्त माझं शिष्यवृत्तीच्या मुलांसाठी नाही, तर प्रत्येक वयोगटाच्या पालकांसाठी आहे. त्यामुळे तुम्ही ते जरूर ऐका आणि शेअर करा. पहिली दुसरीच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण द्यायचं नाही हे शासनानं सांगितलंय आणि ते बरोबर आहे, कारण आपल्याला त्या लहान मुलाचं मानसिक शारीरिक आरोग्य जपायचे. या पहिली दुसरीच्या किंवा लॉकडाऊनच्या काळात या मुलांना काय शिकवायचं? पालकांकडे फक्त दृष्टी असली पाहिजे आणि ती दृष्टी देण्यासाठीच मी आज खास तुमच्या समोर उभी आहे. गावाकडे असाल तर ओहळ दाखवा, ओढा दाखवा, धरणाचा पाड दाखवा, त्याला कालवा म्हणतात हे दाखवा, सांगा. कूपनलिका दाखवा, नदीवरचा बंधारा दाखवा, विहिरीत पाणी कुठून येतं, सांगा ना त्यांना हे सगळं. एखादं रोपटं घ्या, त्याची मुळं कुठे, त्याचं खोड कुठं, त्याची पानं कुठं, फुलं कशी येतात, फळं कशी येतात, दाखवा त्यांना सगळं. भाकरी कशी बनली आणि ती भाकरी ताटात येईपर्यंत आपणाला काय काय करावं लागलं, सांगणं त्याला होईल ना भाकरीची गोष्ट, हाच तर धडा आहे ना पाठात पुस्तकामध्ये. आठवड्याचे वार छान तिसऱ्या वर्षापासून आपण म्हणून घेतो, आठवड्याचे वार पाठ करून घेतो, फक्त तेवढंच नका घेऊ, त्याला पुढे जाऊन विचारा, सोमवार नंतर कोणता वार येतो, गुरुवारच्या आधी कोणता वार येतो, सोमवार आणि बुधवारच्या मध्ये कोणता वार येतो, नंतरची संकल्पना, आधीची संकल्पना ही सांगा त्यांना. हेच तर व्यवहार आहे. पहिल्यांदा गणितामध्ये याच तर पाहिल्या असतात, नंतर, आधी, पूर्वी, ह्या सगळ्या पुढे मागे या संकल्पना गणितातल्याच आहेत, मग त्या बुद्धिमत्तेत आपणाला वापराव्या लागतात. पाच पूर्वीची चार, चारापूर्वीची तीन, हे असं सांगायला पाहिजे. मुलांना विचार करायला शिकवा आणि आठवायला शिकवा. स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्न विचार करायला लावणारा असतो, आपण मुलांना विचार करायला शिकवतच नाही, फक्त भूकंपट्टी शिकवतो. एकत्र कुटुंब असेल तर माझ्याच मुलानं का काम करायचं, तिचं नाही करत तर माझे निकाजा का करावं, अशी धारणा काही स्त्रियांची असते. आपण कष्ट करतो, आपल्या मुलाला हे कष्ट करायला लागू नये म्हणून त्याला काम न सांगता आपण अभ्यासावर बसतो. सगळी कामं करून मुलं जेवढं शिकतील ना,
तेवढा अभ्यास करून नाही शिकणार, याचा अर्थ अभ्यास करायचा नाही असं नाही. आम्ही सुद्धा शाळेतून आलो की जनावरांचं शेण पाणी करणं, विहिरीवरून पाणी शेंदून आणायचं, दिवाबत्ती करायची, सरपण आणायचं, भात शिजून ठेवायचा. आई शेतावरून आली की ही सगळं कामं झालेली पाहिली की तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला सुखावून जायचा आणि त्यातून संवेदनशीलता निर्माण झाली. संवेदनशीलता निर्माण करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट नाही का? तर ते तर पहिलं उद्दिष्ट आहे. काही दिवसांपूर्वीच मी जामखेडच्या मनोहर इनामदार सरांचं भाषण ऐकलं. जागाऊ मुलांच्या संवेदना हा विषय होता. त्यांनी एक सुंदर निरीक्षण त्यांच्या व्याख्यानामध्ये नोंदवलं की ज्या व्यक्तींच्या भावनेचा विकास झाला त्यांचेच पुतळे तयार झाले, त्यांचीच नाव आपण स्मरणात ठेवतो, लक्षात ठेवतो. अशा प्रकारच्या भावनेचा विकास आपण मुलांचा करायचा आहे. आजी आजोबांची घरात काळजी घेणं, प्राण्यांची काळजी घेणं, आई वडिलांच्या दुःखामध्ये सामील होणं, त्यांना कामात मदत करणं, हे सगळं आपणाला लॉकडाऊनच्या काळामध्ये नाही का शिकवता येणार? फार मोठी संधी आहे ही पालकांना शिकवण्याची. ह्या लॉकडाऊनच्या काळात काही पालकांनी मात्र नामी संधी शोधली. 2 दिवसापूर्वीच औरंगाबादवरून डॉक्टर वृषालीताई निर्वे यांचा एक फोन आला की मॅडम, तुमचा चॅनल पाहताना मला खूप मजा येते. मी तर विचारातच पडले की मी तर लहान मुलांना शिकवते आणि ह्या डॉक्टरांना हा चॅनल बघायला मजा कशी येते. तेव्हा त्या म्हणाल्या, माझा मुलगा मॅडम दुसरीत आहे पण मी त्याच्यासाठी बघते आणि त्यालाही बघायला सांगते. तो दुसरीत आहे, त्याला सामान्य ज्ञानाचे तरी व्हिडिओ समजतील, अशी भूमिका त्यांनी घेतली. आणि मला त्याला पुढे शिकवताना उपयोग होईल असा सकारात्मक विचार त्या डॉक्टर उषालीताईंनी केला. मला सांगायचं तात्पर्य की भविष्याची आर्थिक तरतूद करणारे खूप जण आहेत, पण या अभ्यासाचा उपयोग माझ्या मुलाला पुढे होईल असा विचार करणारे फार दुर्मिळ आहेत. असा विचार आपण करायला शिका, नक्की मार्ग सापडेल. शिक्षक अभ्यास पाठवतायत, बाबा बाहेर गेले की मोबाईलचा प्रश्न येतोय. मग शेताला जाण्यापूर्वी, आपल्या कामाला जाण्यापूर्वी आपल्याला अभ्यासाचं काही नियोजन करता येईल का? आपला जो यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शिका हा चॅनल आहे, तो चॅनल बरेच जण बघतायत. त्याच्याखाली स्वाध्याय दिला जातो, तो जर पालकांनी लिहून दिला तर त्यांचा स्क्रीनवरचा वेळ कमी होईल. माझ्यासाठी माझा बाबा पण अभ्यास करतोय ही भावना त्या मुलाच्या मनामध्ये निर्माण होईल आणि ही भावनाच खूप मोठी प्रेरणा देऊन जाईल. अशा प्रकारे वेगवेगळे आपणाला नामी उपाय याच्यावर शोधता येतील या लॉकडाऊनच्या काळामध्ये. अजून मला एक सांगायचंय, कागदावर प्रचंड बुद्धिमान असणारी अनेक मुलं प्रत्यक्षात पाहिली की अगदी सोंगासारखी वाटतात, कारण त्यांना बाहेरच्या जगात काय चाललंय आणि त्या जगात यशस्वीपणे जगण्यासाठी कोणतं धाडस लागतं, कोणते संस्कार अंगी असावे लागतात याचा त्यांना पत्ताच नसतो. 459 × 359 हा गुणाकार सेकंदात करणारी अनेक मुलं आहेत. अशी सेकंदात गुणाकार करणारी मुलं तुम्हाला दिसतीलही, पण हीच मुलं रस्ता क्रॉस करताना सैरफेर झालेली तुम्हाला दिसतील. गणित फक्त आकड्यांचंच नसतं तर ते जीवनाचं सुद्धा असतं. अशा गोष्टी सांगायला शिकवायला आपल्याला वेळच नसतो. तुम्ही म्हणाल की शिष्यवृत्तीचा अभ्यास करतायत आणि ह्या बाई आम्हाला काय सांगतायत, हे सगळ्या पालकांसाठी आहे. मी तर म्हणेल शिष्यवृत्तीच्या मुलांसाठी हे फार आवश्यक आहे. बुद्धिमत्तेमध्ये भावनिक प्रश्न, त्याच्यावर आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात आणि आपणाला हे व्यवहारातलं ज्ञान असणं गरजेचं आहे. अभ्यासातल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध तुम्ही व्यवहाराशी जोडा आणि मग बघा शिक्षण किती सुंदर होतं, सुकर होतं. मी अजून पुढे जाऊन सांगते, या गोष्टी आपल्याला व्यवहारातल्या मुलांना शिकवायच्या आहेत, पण आपल्याला मुलांना नीट ऐकायला शिकवायचे. तुम्ही म्हणाल ऐकायला कुठे शिकवायचं असतं का? ते तर आपोआप होतं. नाही, ऐकायला शिकवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. ऐकलेल्या गोष्टीवर व्हिडिओवर तुम्ही जाणीवपूर्वक प्रश्न विचारा आणि मग तुम्हाला समजेल आपला मुलगा नीट ऐकतोय का नाही. आणि ही सवय लावा, मुलांसाठी सर्व काही करतो पण मुलांना देण्यासारखं सर्वोत्कृष्ट काय असेल तर तो म्हणजे फक्त आणि फक्त वेळ.
ही वेळ निघून गेली की आपणावर पश्चाताप करण्याची वेळ येते आणि म्हणून मुलांना वेळ द्या आणि तोही क्वालिटी टाइम असू द्या. रोजच्या कामातला वेळ वाचवा. मग आपण कोणकोणती कामं करतो त्यातला प्रत्येक कामातला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा आणि नित्य नियम ठेवा. काहीतरी नित्य नियमाने काहीतरी गोष्टी आपण त्याला सांगितल्या पाहिजेत, त्याच्याशी नित्य नियमाने गप्पा मारल्या पाहिजे, थोडस त्याचं गणितही चाचपलं पाहिजे, रोजच्या घडणाऱ्या बातम्यांवर आपण चर्चा केली पाहिजे. शिष्यवृत्तीच्या दृष्टीनं काही पाठांतर घेणं गरजेचं आहे, त्याचा काही स्वाध्याय सोडून घेणं गरजेचं आहे, पण यात मात्र नित्य नियम पाहिजे. आणि आपल्याला हे असं करता येऊ शकतं, फक्त एक दिवस करू नका, तर त्यात नित्य नियम ठेवा. मुलं फार डांबरट असतात बरं का, त्यांना सगळं माहिती आहे. पप्पा महिन्यातून फक्त एखाद्या दिवशीचा अभ्यास घेतात आणि महिनाभर काही बघत नाहीत, महिनाभर काही पाहत नाही म्हटल्यानंतर ती महिनाभर मोकाट होतात. तसं न करता तुमच्यात नित्य नियम ठेवा आणि तुमच्यात नित्य नियमितपणा जर आला तर मुलांच्या मध्येही येईल. शेवटी मला एकच सांगायचंय की कष्टाला यशाचा सुगंध असतो. कोणत्याही प्रकारचे कष्ट असू देत, अभ्यासातले कष्ट असू देत, शेतातले असू देत किंवा एखाद्या कामातले असू देत, घरातले असू देत, कष्टाला यशाचा सुगंध असतो हे मुलांना आपण शिकवायचे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा तुमची बुद्धिमत्ता आकलन क्षमता वाढवणार आहे, तुमची जिद्द चिकाटी वाढवणार आहे, तुमची निर्णय क्षमता वाढवणार आहे, तुमची अभ्यासाची बैठक वाढवणार आहे. आणि त्यासाठी मुलांनी अभ्यास केला पाहिजे या सगळ्या गोष्टी येण्यासाठी, आणि त्यासाठी आपली बैठक त्या मुलांच्या सोबत असली पाहिजे. एका बिबेवाडीच्या एका 10वीच्या मुलाचा मला फोन आला आणि तो काय म्हणाला की मॅडम तुमचा चॅनल मी पाहतोय, रोज पाहतोय आणि मला आता माझ्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या कमकुवत होत्या त्या मला आता समजायला लागल्यात, त्या आता पक्क्या व्हायला लागल्यात आणि मला आता अभ्यासात गोडी वाटायला लागली. मला असं कधी वाटलंही नाही की ह्या चॅनलचा उपयोग पुढच्या मुलांसाठी होईल. हे ऐकून मला खूप समाधान वाटलं. चांगल्या कामाची दखल घेतली तर करणाऱ्यालाही अजून प्रेरणा मिळते. मुलाचं जर योग्य वर्तन असेल तर योग्य त्या ठिकाणी कौतुक करा. आता माझ्याच बाबतीत बघा ना, मी या चॅनलवर शेती काम करता करता फळ्यावर व्हिडिओ करून असे वेगवेगळ्या प्रकारचे मुलांना रंजक होतील असे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि आंबेगाव तालुक्यातील श्री सेजवळ सरांनी ही बातमी पत्रकारापर्यंत पोहोचली आणि फार मोठी बातमी लोकमतला प्रसिद्ध झाली आणि मला त्यातून अधिक प्रेरणा मिळाली. सांगायचं तात्पर्य हे अनुभव सांगण्याची गरज काय, तर मुलांना प्रेरणा दिली पाहिजे. प्रेरणा हा फार मोठा गुरु असतो. हा चॅनल तुम्ही सर्वजण बघताय, मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देते. हे पालक प्रबोधन, मी हे जे काही अनुभवाचे बोल तुम्हाला सांगितलेले आहेत, कारण हजारो पालक आमच्या हाताखालून दरवर्षी जात असतात, हे पालक प्रबोधन जरूर आपल्या नातेवाईकांना, हितचिंतकांना, सहकार्यांना शेअर करा. शिक्षक असाल तर शिक्षकांनी आपल्या कोणत्याही इयत्तेच्या पालकांना शेअर करायला विसरू नका. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हा चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुमच्या मार्फतच शक्य आहे. वेगवेगळी पुस्तकंही उपलब्ध आहेत 1 ते 5वी साठीची, त्याचाही जरूर वापर करा. शेवटी आपण सगळे मिळून एक प्रतिज्ञा घेऊया, कारण आपल्याला आपलं मूल घडवायचंय. जशी शिवरायांनी हिंदवी स्वराज्यासाठी प्रतिज्ञा घेतली आणि ती पूर्ण केली, बाजीना आणि तानाजीनं दिलेला शब्द प्राणपणाला लावून पूर्ण केला, आपल्याला एवढं उघड काम नाही करायचं. फक्त मुलांसाठी क्वालिटी टाइम द्यायचाय. या लॉकडाऊनचं हा लॉकडाऊन या संकटाचं संधीत रूपांतर करायचंय. जे शिकवायचंय पण वेळेअभावी शिकवता येत नव्हतं, ते सारं आता आपण शिकवलं पाहिजे, ते सारं आता आपण शिकूया. शेवटी एकच, वाकून नमस्कार करता येतो, नमणं मात्र त्याहून वेगळं असतं. वाकून नमस्कार करता येतो, नमणं मात्र वेगळं असतं. मुलं वाढवणं सोपं असतं पण घडवणं मात्र अवघड असतं. हे घडवणं सोपं होण्यासाठी आजचा माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
हे मुलांना घडवणं सोपं होण्यासाठी समस्त शिक्षक वर्ग आपण सर्वांच्या सोबत आहे, त्यांच्या मदतीने आपली मुलं आपण घडवूया, कोशिश करूया। शेवटी कोशिश करणे वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती। धन्यवाद।